आज इतक्या वर्षांनी आपल्या शाळेत येऊन मला खूप आनंद झाला आहे. शाळेच्या मुख्य गेटमधून आत येताना लहानपणीच्या माझ्या सर्व आठवणी दाटून आल्या. शहर बदलले, कॉलेज शिक्षण घेतले, महाराष्ट्रातून गुजरातला गेले, आता दिल्ली पण बघितली. तरी शाळेतली शिक्षण, शाळेतली मैत्री, मजा मस्ती, विद्यार्थिनी म्हणून अनुभवाची गोष्टच वेगळी. शाळा आपल्या पुढच्या जगण्याचा पाया घालते. शाळेतील नकळत्या वयात आपले शिक्षक जे संस्कार करतात ते आयुष्यभर लक्षात राहतात. मी आपल्या शाळेची आयुष्यभर ऋणी राहीन. शाळेतील शिक्षकांबरोबरचे शाळेची इमारत, आपला वर्ग, डेस्क, बेंच, फळा, खेळ हे देखील आपल्यावर विविध संस्कार करत असतात. शाळेतला प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव सतत आपल्याला काहीतरी शिकवत असतो. शाळा ही एकमेव जागा आहे जिथे आपल्या उज्ज्वल भविष्याची कामना केली जाते. माझे भाग्य आहे की मला या शाळेत शिकायला मिळाले. मला खूप अभिमान वाटतो की ज्या कॅम्पसमध्ये मी शिकले त्या संस्थेमुळे मला एक विशाल वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. आज या शाळेत माझ्यावर आल्यावर माझ्या सर्व जुन्या आठवणीचा उजळा मिळाला. कालच अभ्यास करून इथून बाहेर पडल्यासारखं वाटत आहे. खरं सांगायचं तर शाळेत प्रवेश केल्या केल्या मला या जुन्या दिवसांची आठवण झाली. जेव्हा आम्ही असेंब्ली दरम्यान लांब रांगात प्रार्थना करायचो, शिक्षकांकडून रोज काहीतरी नवीन शिकायत असू, लंच ब्रेकमध्ये जेवण शेअर करायचं असतो, खेळाच्या घंटा वाजण्याची आतुरतेनं वाट बघायची. मी उन्हाळ्याची आणि दिवाळीची मोठी सुट्टीची आतुरतेनं वाट बघत असे. पण एकदा सुट्टीवर गेलो की कधी एकदा शाळा पुन्हा सुरू होईल याची वाट बघते. या शाळेत अनेकांची बचपन से 55 पर्यंतचा प्रवास केला आहे. माझ्यासोबतच्या अनेक विद्यार्थ्यांनी येथून शिक्षण घेतले आणि शिक्षण घेतल्यानंतर शाळेत सेवाही देत आहेत. मुलांनो, शाळा ही एक अशी जागा आहे जिथे आपण चुका करतो, शिक्षकांकडून शिक्षा मिळते, पण आयुष्याचे नवे आयामही शिकतो. आज मी तुम्हा सर्वांना सांगू शकते की विद्यार्थी म्हणजे महाभारतातील अर्जुन सारखे असतात. अर्जुन आपले ध्येय साध्य करण्यासाठी श्रीकृष्णाचा शोध घेत होता आणि विद्यार्थ्यांचे श्रीकृष्ण दुसरे कोणी नसून आपले शिक्षक असतात. आज मी माझ्या आयुष्यात जे काही करू शकले आहे त्यात सर्वात मोठे योगदान माझ्या शिक्षकांचे, माझ्या सवंगड्यांचे आणि माझ्या शालेय शिक्षकाचे आहे. शाळा आणि शिक्षक तुम्हाला तुमच्या यशाचा पाया मजबूत करण्यासाठी मदत करतात. न्यू एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1 फेब्रुवारी 1921 आणि या संस्थेने जास्त वर्षाचा प्रवास केला आहे. स्वातंत्र्यापूर्वीच राष्ट्रीय शिक्षणाचे लक्ष समोर ठेवून काही ध्येय वेड्या आणि कर्मठ शिक्षकांची एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली होती. आज ही संस्था 22 वेगवेगळ्या शाखांद्वारे दर्जेदार शिक्षण देऊन आपल्या देशाच्या भावी पिढीला पुढे नेत आहे. गेल्या 102 वर्षात दक्षिण महाराष्ट्रात या संस्थेने आपले सर्वोच्च शिक्षण जनतेपर्यंत आत्मविश्वासाने पाठवले आहे. आज या शाळेत मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान, संगणक प्रयोगशाळा, प्रॅक्टिकल लॅब, भव्य ग्रंथालय आहे. आधुनिक शिक्षण संसाधन असल्याने या संस्थेचे एक शिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून वर्णन केले आहे. या संस्थेच्या सर्व 22 शाखांमध्ये 22,000 विद्यार्थी, 500 हून अधिक शिक्षक आणि कर्मचारी देशाच्या शिक्षणाचे भविष्य मजबूत करत आहेत. संस्थेच्या प्रत्येक शाळेत डिजिटल वर्ग खोल्या करण्यात आले आहेत. आज येथील 1,000 विद्यार्थ्यांनी समाजात, देशात आणि परदेशात उच्च स्थान प्राप्त केले आहे. माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना एक लक्षात ठेवा, जे तुम्हाला जे करायचे आहे त्याची आशा कधीच सोडू नका, कारण सूर्यास्त झाल्यावर पुन्हा सकाळ होतेच. तुम्ही 1,000 वेळा अयशस्वी होऊ शकता, पण सतत प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सुरुवात जरी संस्था संत असली तरी शेवट नक्कीच चमकदार असावा. जर आपल्या चालण्याचा वेग बैलगाडीसारखा असेल तर ते चालेल, पण सतत सराव तुम्हाला वेगवान बनवेल. चांगला विद्यार्थी तोच आहे जो पुस्तकी ज्ञानाला सतत
सत्यात उतरू शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त यशस्वी व्हाल जेव्हा तुम्ही थिअरीपेक्षा ॲप्लिकेशनवर अधिक लक्ष केंद्रित कराल. तुमचा पेन आणि तुमचे मन ह्यात अद्भुत आविष्कार घडण्याची क्षमता आहे आणि ती आवश्यक आहे. फक्त तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची मुलांनो असे म्हणतात. अभिमानास्पद यशापेक्षाही एखादी चूक आपल्याला खूप शिकून जाते आणि आपल्याला नम्रही बनवते. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना सांगेन, हीच वेळ आहे चुका करण्याची आणि तुमच्या चुकांमधून शिकण्याची. शालेय आयुष्यात तुम्हाला शिकण्यासाठी शिक्षक आणि पालक असतात. भरपूर वाचा, भरपूर ज्ञान मिळवा, भरपूर खेळा. मला या कार्यक्रमात बोलल्याबद्दल काही क्षण का होईना माझे शालेय जीवन पुन्हा जागण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वार तुम्हा सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.